नमस्कार, मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता बघा, खूप छान असे पाहुणे आपल्याकडे येणार आहेत. माझी लहान मुलगी, जावई, विहीनबाई, तिच्या नंदा, म्हणजे खूप छान असं घर आता भरून जाणार आहे. रिदू येणार आहे, त्याच्याबरोबर सानवी येणार आहे. आणि आता मस्त अशी खापराच्या पुरणपोळ्यांची डाळ शिजत घातलेली आहे मी. हे बघा, गरम लागतंय. पुरणपोळीचा बेत, ते नॉनव्हेज खाणारे नाही आहेत, तर त्यांच्यासाठी छान असं पुरणपोळीचा बेत आपण आज केलेला आहे. तर सुरुवातीला डाळ शिजत घातली. सकाळचं रुटीन नाही शेअर केलेलं आहे, कारण पाहुण्यांना जास्त आज ना इम्पॉर्टंट आहे आपल्या व्लॉगमध्ये, तर त्यामुळे म्हटलं स्वयंपाक थोडंसा दाखवूया. आणि पाहुणे बघा, एकदम भारी वाटतंय मला तर. इतकं ना खूप आनंद होतोय माझ्याकडे गेस्ट येत आहेत तर. म्हणजे मला माणसं लागतात, माणसांची खूप सवय आहे. आणि हे मात्र जावई लोक म्हटले का, मोठे असो की छोटे असो, दोघं जावई, म्हणजे जसं काही मला असं वाटतं आपल्याकडे एकदम देव उतरून आलेले आहेत. म्हणजे भाच्याप्रमाणेच जावई असतात आपले. आता त्या विहीनबाई येत आहेत, म्हणजे आपल्या खानदेशात काय म्हणतात, नणन असते विहीनबाई, म्हणजे मुलाची आई आणि मुलीची आई वहिनी. तर आता माझ्या नणनबाई येत आहे, भाच्याबाया येत आहेत, आणि मस्त अशी चुलीवर आता डाळ शिजत आहे. ताई आणि मी मस्त छान अशा पुरणाच्या पोळ्या आज करणार आहोत खापराच्या. बाकीचा स्वयंपाक थोडाफार शेअर होईल, परंतु पाहुण्यांना आज आपण ब्लॉगमध्ये खूप घेणार आहोत. चला मग सोबत असा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर माझे आवडत असतील ना, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. दाखा तुम्ही आते ना, आता वाजले आहेत 2 आणि ते येतील आता 4-4:30 पर्यंत. तर मग आता जर डाळ शिजवली ना तर पुरणपोळ्या ते येईस्तोर होऊन जातील, म्हणजे मग बाकीचा स्वयंपाक नंतर करता येईल. म्हणजे जास्त गडबड नाही होणार, गप्पा मारता येतील त्यांच्याशी, म्हणून ही लगबग सगळी सुरू आहे. आणि जरा बाहेर अजूनही आपले कामं चालूच आहेत, त्यामुळे कसं आहे थोडासा पसारा, थोडा बघून घ्या. पुढच्या जेव्हा सगळं आवरलं जाईल ना, आपलं सुंदर किचन बघणार आहात आपण. आता आजच हे ड्रायनेजचा खड्डा होता तो बुजवला, इथे हा ड्रायनेजचा खड्डा बुजवला. आणि अजून ते दादा आहेतच कामाला, आपलं फार्म हाऊसचं थोडंसं काम अजून बाकी आहे. हे दादा अजून काम चालूच आहे, त्यामुळे आहेत आपल्याकडे कामाला आता सध्या. डाळ शिजते म्हटलं तोपर्यंत ना खीर करून घेऊ. तर मी खीर करून घेतली, पूर्ण रेसिपी नाही दाखवलेली, पण खीर छान असा मस्त उकळायला ठेवलेली आहे. कारण ना आपण त्यांच्याकडचे सगळेजण, जे ताई, आप्पा, सुनीता, मुलं सगळे, आणि इकडे ना म्हणजे अन्नदादा आपला नेहमीच बघतात तुम्ही त्याला, तर त्यांना पण जेवण आहे. तर मग थोडीशी जास्तची खीर आहे आमची सगळ्यांची मिळून. एवढी खीर मी नाही खात, थोडीशी खाते, जास्त नाही डायबिटीस असल्यामुळे. तर मस्त अशी खीर झालेली आहे, बघू शकता. वाव, कसं थोडं थोडं आवरून जर ठेवलं ना, म्हटलं मग गप्पा मारायला छान होईल ना त्यांच्याशी. तर खीर आता उकळते, तोपर्यंत मी भात वगैरे लावून घेते. तिथे आहार काढते पुढे, भरपूर आहार पडलेला आहे, आहारावरच भात होऊन जाणार आहे आज, म्हणजे चुलीच्या आहारावर. पाहुणे आलेले आहेत खरणार, सर्व का कसे पळत पळत जात आहेत नातूंना घ्यायला. आता डाळ इथे मस्त शिजून झालेली आहे पुरणाची. ताई बघा आता पुरण वाटणार आहेत, पण आता पाहुणे आले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया माझ्या दादाला. आल्या जय ताई. हॅलो मयो दीदी, काय झालं आनंदाच्या भरात, काय होतं, काही शूट होऊन जातं, काही राहून जातं. सगळ्यांना भेटले आणि नंतर ना खापर ठेवलं तापायला. पुरणपोळ्या मात्र राहून गेल्या होत्या, कारण ना डाळ ना इथे हवा जास्त लागत होती म्हणून लवकर शिजलीच नाही.
बघत सुद्धा नव्हता, इथेच बसा जायचं. आमच्याकडे बघायचं पण नाही म्हणे. आता ते जर दिसले ना लांबून पळत जातो, ताटली घेतली का त्यांच्याजवळ जातो. म्हणजे खेळायला होत काय इथेच घेतलं बाई. नाही नाही निशाला पण नेलं ना, त्या दिवशी नव्हतं का ते. मी काल यायला पाहिजे हो. खरंच का नाही आली मग. छान, सगळ्यांच्या गप्पा रंगलेल्या आहेत, ऐकल्या ना तुम्ही. आणि पुरणपोळ्या करता करताच गप्पा पण मारून घेत होतो आम्ही. म्हणजे मग कसं संध्याकाळची वेळ होऊन जाईल म्हटलं, थोडं लवकर जेवण देऊ. काचे ते निघालेले आहेत आणि रस्त्यात काय एवढं म्हणजे जेवण थोडी होतं ने, घरच्यासारखं फरकच पडतो ना. दीदी हे बघ मांडे बघितले का, पाहिलं का सगळे अडकून पडतो माणूस, सगळे एकदम मेंबर असतो तो घरात. आता तो जिथे पण जायचे तिथे मागितले उद्या काय सगळ्या नाशात कर मग. आम्ही मग दोघं मिळून पोळ्या करून घेतल्या पुरणाच्या, आणि बाकी सगळा स्वयंपाक झालेला होता. म्हणजे संध्याकाळपर्यंत सगळं आवरून घेतलं. म्हणजे जेवणाचं कसं, संध्याकाळी इकडे कसं लाईटाचा प्रॉब्लेम जर झाला ना लहान लहान मुलं आहे म्हटलं, थोडं लवकर आवरून ठेवलं म्हणून. वसरी खूप मोठी असल्यामुळे काय झालं, सगळे मस्त बाहेरच बसले आणि गप्पा पण मारत होतो आणि स्वयंपाक पण चालू होता आमचा. पोळ्या झाल्या तोपर्यंत ना ते जाऊन आले, आपण त्यांना भेटून आले सगळे पाहुणे आणि मग जेवायला बसवलं. अरे जेवण होत आलं काय आज, हा ताटातलं. आता घ्या मग एक एक पोळी मग सगळ्यांनी. मी ना जेवायला वाढायला लावलं या पोरींना, दोघींना सुनीताला आणि सोनुताईला म्हणजे लहान्या मुलीला माझ्या. आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं व्हिडिओ शूटिंग करायचं, आणि मी भजे काढत होती गरम गरम म्हटलं वाढायसाठी. वा वा आज काय, आज आम्ही वेणी वेणी बसलोय जेवायला, या जेवायला. कॅमेरामॅन काय म्हणतो, मांडे खूप छान झाले मस्त, एकदम छान आहे ना, लुसलुशीत सुंदर, एकदम छान मस्त सगळं खापरावर आणि चुलीवरच स्वयंपाक आहे ना आजचा सगळा. वाव मस्त. पुरणपोळ्या केल्या त्या माझ्या मोठ्या जाऊबाई, तुम्ही बघितलं. त्यांना ना लवकर जेवण दिलं, कारण ना आपांना इतक्या लांब नाही येत आहेत ना आता आपांच्या तब्येतीमुळे. मग त्यांचा डबा न्यायचा होता, मग अण्णादादाला म्हटलं तू त्यांना जेवण केलं की लगेच सोडून दे म्हटलं. मग त्यांना आधी जेवायला दिलं आणि नंतर आम्ही जेवायला बसलो. म्हणजे माणसं झाले ताईं त्या जेवण करून आणि डबा घेऊन गेल्या आपांचा. तर या आहेत माझ्या लहान मुलीच्या सासूबाई जयाताई म्हणजे लहान विहीनबाई. आणि मस्त असं जेवायला बसलेला हो, एकमेकांशी अशा गप्पा रंगल्या होत्या आमच्या. आणि आपल्या इकडे खानदेशात कसं आहे, खूप मस्करी चालते एकमेकांची. मग विणी विणी असलो की तुम्ही घ्या ना मी घ्या ना, तुम्ही घिशा तर मी घिसू, असं म्हणजे तुम्ही जर घेतलं ना तर मी जेवायला घेईल, म्हणजे असा आग्रह करण्याची पद्धत. मग थोडंसं आपण घ्यायचं, मग जास्तचं त्यांना वाढायचं. खूप मजा येते असं एकत्र जेवण करायचं, आणि वेणीबरोबर जेवण करायची तर मजा फारच वेगळी असते. तर असा हा माझा हा ब्लॉग मी आपल्याबरोबर शेअर केला, कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.